नमस्कार। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से होती है। आज बड़ा मां भी दा कोई सगळं हे फक्त निकम लगा आहे नाही नेटवर्क मार्केटिंग दिवस रात्र एक केली। माणसं बघितलं नाही, ऊन बघितलं नाही, वारा बघितला नाही, वादळ बघितलं नाही, काही बघितलं नाही। मी फक्त काय बघितलं माहिती का, माझं ध्येय, मला जे करायचं होतं, मला जे साध्य करायचं होतं मी आज ते केलं। हे बघितलं का ब्लेझर दाखवा, हे असले माझ्याकडे 25 ब्लेझर आहे। हे कशामुळं, फक्त नेटवर्क मार्केटिंग। तुम्हाला बी संधी आली मी, आणि विशेष म्हणजे तुम्हाला माझ्या हाताखाली काम करून ही संधी तर सोनं करायची। येस ऑर नो? येस। तुम्हाला वाटतं ना लाख रुपयाने कमवू का नाही कमवू? वाटतं 100%। आणि तुम्हाला जाऊ बघितलं की मी तुमच्यामध्ये मला डायमंड दिसला, तुम्ही मार्केटमध्ये आग लावणार आहे इतकं तुमच्यामध्ये पोटेन्शियल भरलेलं आहे। तुम्हाला असं वाटत नाही का मायाला मी बी BMW हिराव? मी रस्त्याने चाललो, लोक पाचपन्नास लोक येऊन असे म्हणू शेत 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 म्हणू असतं नाही बस। मलाही माझंही स्वप्न होतं आज 5 वर्षापूर्वी, पण फक्त 5 वर्षामध्ये माझं हे स्वप्न मी सत्यात उतरलं। दिवस रात्र मेहनत केली, तुम्हाला कमवायची प्रयत्न कमवायची। येस ऑर नो? येस। हे जज्बा पाहिजे माणसाचा, आणि हे जे मोटिवेशन आहे हेच माणसाला पुढे घेऊन जातं। आज माझ्याकडं काही नव्हतं 5 वर्षापूर्वी, आज माझ्याकडं तुम्ही म्हणायचं ही गाडी असले 5-5 गाड्या BMW रेंज रोवर अल्टो विंटो काय सगळे चिल्लर सगळ्या गाड्यात माझ्यापेक्षा। तुम्हाला ते साध्य करायचं ना, तुम्हाला काहीच करायचं नाही, 10,000 रुपये भरायचे, जॉईनिंग करायची, आणि तुम्ही तुमच्या हाताखाली पुन्हा 2-2 जॉईन करायची, ही लाईन ही लाईन। जसं तुम्ही खाली माणसं जोडता तसं तुमच्या हातात माणसं जोडत राहतील आणि तुमचं इन्कम चालू होईल। टेन्शन घ्यायचं नाही, मी आहे उद्या सेमिनार आहे, सकाळी 5:05 निघायचं इथून आपण सेमिनार अटेंड करायचं। तिथे जेवणीची उत्तम सोय केली, काही अडचण नाही, ACच्या हॉलमध्ये बसून सेमिनार पूर्ण ऐकायचा, समजून घ्यायचं आणि तिथून पुढे कामाला लागायचं। तयार आहे? येस ऑर नो? येस। जय लुटारू, जय लुटारू, जय लुटारू, जय लुटारू। चला भेटू या उद्या सेमिनारला, ओके? चला काढा कोट। ओ हे कोट धराबर झालं का? झालं का? हो झालं। त्याला कोट त्याला। आणि ही खरी लायकी, ही दिसती का ही खरी लायकी? म्हणजे ते समजलं समाजणाऱ्याला, BMW आणि जॅगवार असं मोटिवेट करावं लागतं। आणि तुमच्या कुणाचं दुकान आहे? मला कपडे घ्यायला आलात ना, 100 पॅन्ट डिस्काउंट मध्ये सेल लागलाय, त्याच्यावर लक्ष द्या ना। माझ्या सिनियरने मला असंच येण्यात काढलं होतं, पूर्ण दुकानच कुणाचं दुकान आहे, कुणाचं दुकान आहे? त्याने तर हेलिकॉप्टर मध्ये व्हिडिओ काढला होता, हेलिकॉप्टर मध्ये बसून हे कुणाचं म्हणले माझंच आहे, त्याच्या बापाच आहे। थोड्या वेळेने चहा प्यायला कुठे गेला, टपरीवर गेला चहा प्यायला। मग तुम्ही कशाला या बिचाऱ्यांना येड्यात काढता? तसंच म्हणून मला बी येड्यात काढले, मी काय करू खाली, मी बी येड्यात काढणार, माझे पैसे निघूस तर 3.5 लाख गेले ते उद्या येते ना सेमिनारला तुमचं एवढं बघून। चला आता काळ तोंड घेऊन झाकून दाखवण्याचं तर काही नाहीच कुणाला दाखविण्यासारखं। चला काय घ्यायचं, इथून आलो तेवढ्या लांब तर व्हिडिओ काढा। चला